नमस्कार शेतकरी मित्रांनो पाकिस्तानने कांदा निर्यातबंदी ही आता उठवली आहे तर बाहेर देशात नेमकी कांद्याची परिस्थिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत सिंध प्रांतातील नवीन कांद्याच्या बंपर क्रॉपमुळे पाकिस्तानने पंधरा दिवसात निर्यातबंदी उठवली मात्र दुसरीकडे तुर्कस्तान हॉलंडमधील कांदा संपत आला आहे तसेच चीनमधील नवीन कांदा बाजारात येण्यास जानेवारी उजडणार आहे त्याचवेळी तुर्कस्तान इराण इराक इजिप्त हॉलंडमधील नवीन कांदा मे ते जूनमध्ये बाजारात येईल तोपर्यंत पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील लाल कांद्याचे वीस टक्के अधिकचा कांदा देशांतर्गत बाजारात विकला जाईल पण जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानला स्पर्धक राहणार नसल्याने देशातील कांदा निर्यातबंदी जानेवारीत खुली करण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे पाकिस्तानने या महिन्याच्या सुरुवातीला कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला असताना टनाला पाचशे साठ ते सहाशे डॉलर असा भाव होता आता निर्यातबंदी उठल्यानंतर पाकिस्तानच्या कांद्याला टनाचा भाव तीनशे पन्नास ते चारशे डॉलर असा आहे टनाला तुर्कस्तानचा सातशे आणि हॉलंडचा आठशे डॉलर असा भाव आहे चीनमध्ये यंदा नवीन कांद्याचे मुबलक उत्पादन येण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे भारतात नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे त्याचबरोबर यंदा उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळालेला असताना चांगल्या पावसामुळे पाणी उपलब्ध असल्याने उन्हाळ कांद्याच्या लागवडीवर देशातील शेतकऱ्यांनी भर दिला आहे स्वाभाविकपणे पुढील वर्षी उन्हाळ कांदा देशाच्या गरजेपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध होईल असा अंदाज आहे पश्चिम बंगालमध्ये सुखसागर कांद्याचे वीस ते तीस टक्क्यापर्यंत अधिक उत्पादन अपेक्षित आहे हा कांदा जानेवारी ते मार्चपर्यंत बिहार उत्तर प्रदेश झारखंड ओडिसाच्या बाजारात विकला जाईल शिवाय सध्या नवीन लाल कांद्याची आवक मध्य सुरू झाली आहे हा कांदा दिल्ली पंजाब हरियाणासह उत्तर भारतातील ग्राहकाला विकला जाईल या कांद्याला देशांतर्गत का सत्तर टक्के प्रतिसाद मिळतो गुजरातमधील नवीन कांदा मार्चमध्ये बाजारात येईल नैसर्गिक आपत्तीमुळे दक्षिणेतील कांद्याचे नुकसान झाले कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन कांद्याची लागवड केली आहे हा कांदा जानेवारीत विक्रीसाठी येणार आहे महिनाभर कांद्याला तीस रुपये किलो दर मिळण्याची शक्यता आहे चाळीमध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळा कांदा नेमका किती शिल्लक आहे याचा अंदाज स्पष्ट झालेला नाही पण नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे त्यामुळे उन्हाळा कांदा संपल्याखेरीज नवीन लाल कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही तरी देखील नवीन लाल कांद्याची मुबलक प्रमाणात आवक होण्यासाठी आणखी दोन आठवड्याचा कालावधी अपेक्षित आहे परिणामी सध्या मिळत असलेल्या भावाची स्थिती पाहता कांद्याला महिनाभर किलोला तीस रुपये भाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे दोन वर्ष भारतीय कांद्याची निर्यात झालेली नाही त्यामुळे स्वाभाविकपणे तुर्कस्तान इजिप्त इराण इराक हॉलंडमधील कांदा जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकला गेला पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांनी मोठा फायदा त्याचा उचलला आगामी काळात पाकिस्तान आणि चीनचा कांदा बाजारात राहण्यापासून या दोन्ही देशांना फायदा होऊ नये म्हणून नव्या वर्षाच्या सुरुवातीला कांद्याची निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवणे गरजेचे आहे विकास सिंह कांदा निर्यातदार असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा